भाजपची 22 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर. जत मधून गोपीचंद पडळकरांना उमेदवारी. नाशिक मध्यमधून देवयानी फरांदे. पंढरपुरातून समाधान अवतारेंना तिकीट. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची 22 जणांची दुसरी यादी जाहीर. येवल्यातनं भुजबळांविरोधात माणिकराव शिंदे. बीडमधून संदीप क्षीरसागरांना तर उल्हासनगरमधून ओमी कलानींना उमेदवारी. काँग्रेसची 23 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर. सायनकोळी वाड्यातून गणेश यादव तर चारकोपमधून यशवंत सिंगांना उमेदवारी. सावनेरमधून अनुजा केदार यांना संधी. आम आदमी पक्ष महाराष्ट्रात उमेदवार देणार नाही. आम आदमी पक्षाचे नेते संजय सिंग यांची ट्विट करत माहिती. अरविंद केजरीवाल महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा करणार प्रचार. महायुतीचा विधानसभा निवडणुकीचा फॉर्म्युला अंतिम टप्प्यात. भाजप 153, शिवसेना 80 तर राष्ट्रवादी काँग्रेस 55 जागांवर उमेदवार देणार. विश्वसनीय सूत्रांची झी 24 तासला माहिती. मनसेनं दिलेल्या बिनशर्त पाठिंब्याची परतफेड करण्याचा महायुतीचा प्रयत्न. माहीम पाठोपाठ शिवडीतही महायुती मनसेला पाठिंबा देणार. सूत्रांची माहिती. अमित ठाकरे बाळा नांदगावकरांचा विधानसभेचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर मुंबऱ्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई. 18.75 लाखांच्या विदेशी मद्यासह गाडी जप्त. दोघांना घेतलं ताब्यात.